टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झालाय. रविवारी रात्री 2:30 सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सायरस यांच्या कुटुंबातील एकही सदस्य सकाळी रुग्णालयात पोहोचू शकला नाही. सायरस यांचे कुटुंब परदेशात आहे. सायरस यांच्यावर आज मंगळवारी वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला होता. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. या घटनेत कार चालकासह अन्य 2 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2:45 सुमारास हा अपघात झालेला. सायरस मिस्त्री हे अहमदाबादवरून मुंबईला जात होते. पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनायता पडोळे या भरधाव वेगाने वाहन चालवत होत्या. त्यांनी चुकीच्या दिशेने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे पती JM फायनान्शियलचे CEO डेरियस पांडोले हे त्यांच्या शेजारी बसले होते. अपघात झालेल्या कारची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. यावरून अपघाताचे खरे कारण काय हे समोर येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी CCTV कॅमेरा नव्हता आणि त्यांच्या गाडीतही कॅमेरा नव्हता. रस्त्याची अवस्थाही चांगली होती. अशा परिस्थितीत आता चूक कुठे याचा शोध घेतला जात आहे.